फ्रेंड्स, आज मी करते चॉकलेट केक। चला बघूया काय काय घेतलं आहे। तर फ्रेंड्स, मी घेतले आहेत हॅपी हॅपी बिस्किट 3 फुडे, आणि मी घेतले आहे बेकिंग सोडा, बेकिंग पावडर, आणि मी घेतली आहे 10 ची डेअरी मिल्क। तर फ्रेंड्स, मी घेतली आहे साखर, आणि फ्रेंड्स हे आहे ऑइल। फ्रेंड्स, मी ऑइल 2 चमचे घेतलेलं, आणि मी एक घेतला आहे बाउल। तर फ्रेंड्स, मी घेतला आहे हँड ब्लाइंडर, एक ब्रश, एक स्पून, आणि मी एक बाउल घेतला आहे अजून एक। आणि फ्रेंड्स, मी दूध 125 ml मिल्क घेतलं आहे। तर फ्रेंड्स, मी हॅपी हॅपी बिस्किट घेतले, त्याचे स्मॉल स्लाइस करून घ्यायचे। सॉरी फ्रेंड्स, चुकून बोलली, तर पीसेस करून घ्यायचे त्याचे, असे घ्यायचे। आता मी फ्रेंड्स याचे पीसेस करून घेतले इतके। आता त्याच्यात 1 स्पून शुगर टाकायची, तर फ्रेंड्स आता आपण याच्यात मिल्क टाकायचं। फ्रेंड्स, आता मी हे नीट ढवळून घेतलेलं आहे, त्याच्यात मी टाकलं आहे बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर, आता ह्याला नीट मिक्स करून घेईल। थोडंसं नीट व्हायला पाहिजे। तर फ्रेंड्स, आता हा मी बाउल घेतला आहे, त्याच्यात आपण ऑइल लावून घ्यायचं आहे। इथपर्यंत लावून जे खाली पडले ते वर पण येऊ शकतो। तर फ्रेंड्स, आता मी या बाउलला ऑइल लावून घेतलं, आता हे जे आहे त्याच्यात टाकायचं आहे। तर फ्रेंड्स, आता मी ह्याच्यात टाकून घेतलेलं आहे। मी छोटी आहे म्हणून मम्मी माझ्या कुकरमध्ये ठेवणार आहे, सॉरी कढईमध्ये। छोटी आहे म्हणून, आणि हा मस्त केक फुगून येणार। तर फ्रेंड्स, 15 मिनटं गरम करायचं, खाली मीठ टाकलं आहे, हे बघा 15 मिनटं ठेवायचं, आणि नंतर हा केक टाकायचा मध्ये। तर फ्रेंड्स, आता हे काढून घ्यायचं, आणि त्याच्यात रिंग ठेवायची आहे, ही बघा अशी। त्याच्यात मीठ टाकलं आणि हे ठेवायचं आहे केक, आणि आता त्याच्यात ताट ठेवायचं, गॅस इतकं ठेवायचं आणि फ्रेंड्स, आता हे पण 15 मिनटं ठेवायचं आहे इतक्या गॅसवर, मीडियम थोडंस। 15 मिनटं सरून झालं की काढायचं आहे। तर फ्रेंड्स, आता ते उघडं राहते ना हे ताट, म्हणून ते हे ताट ठेवलं मोठं, आणि इतका गॅस ठेवायचा मीडियम, थोडा फास्ट। तर फ्रेंड्स, आता आपण चेक करतोय, नाही झालं अजून, 10 मिनटं लागणार। तर फ्रेंड्स, आता केक झालेला आहे, हे बघा, वाव झाला। सुरी टाकून बघायची, आता सुरी क्लीन निघाली तर समजायचं झालं। हे बघा, थोडासा अजून करायचा, 5 मिनटं ठेवूया। मस्त आहे बघा, फुटलं आहे,
आता अजून 5 मिनिटं. तर फ्रेंड्स आता बघूया एकदा. ए बघा आला वर कसा आला. झाला आपला केक. आता काढायचा गॅस बंद केला. गॅस बंद ठेवायचा आणि थंडायला ठेवायचा 5 मिनिटं. आता फ्रेंड्स आपल्याला हे डेअरी मिल्क मेल्ट करायसाठी गरम पाणी तापत द्यायचं. तो माझी मम्मी आता छोटा एक केक घेत आहे. तो फ्रेंड्स आता मम्मीने छोटा टोप घेतला आहे. आता त्याच्यात पाणी टाकणार आहे आणि ही कॅडबरी मेल्ट करायची. ही कडक होती तर आता नरम झाली. आपल्याला नरम पाहिजे तशी. त्याच्यावर एक डिश ठेवली आहे आणि आता इथे केक आहे. त्याच्यात मम्माने त्यांचं मटक्यातलं पाणी टाकलं आणि ते पाणी होते. तोपर्यंत आपण आता केक बघूया. त्यांचं लाईट वा मस्त झाला असेल ना. हा बघा असं. आणि ही कॅडबरी ना त्याच्यावर हे कोण सुरी दे. मी बघू एकदा उद्या बघते पाहिजे. वाव क्लीन निघाली. गरम आहे खूप. हो हे बघा कसं झालं. आला का खाली. मला वाटलं निघाला. हा बघा निघाला निघाला. वा हे बघा करपला अजिबात नाही. स्पॉन्जी झाला मस्त. हो बघा तर बस वळून कॅडबरी. आता असा दाखवला मस्त स्पॉन्जी मला. आणि तू दाखव ना चटके बसते. पहिल्यांदा सक्सेस. उलटा पलट ना असं. पलटायचं नाही डायरेक्ट कापायचं. इथून कॅडबरी लावायची ना. पुसूनच लावायची आणि कापायची. नको उलट. उलट नसतं लावायचं. या बाजूनेच लावायची असते. किती कोको पावडर पाहिजे होती. काय चालू नाही ना. फ्रेंड्स आता ह्याच्यात कॅडबरी काढून ठेवली. तर फ्रेंड्स हे बघा मम्मीने म्हणजे पाणी तापत ठेवलेलं तर गरम झालं आहे. त्याच्यात हे टाकली कॅडबरी आणि त्यात मिक्स करायचं. मेड साईडला आपला केक आहे. तर फ्रेंड्स हा आहे आपला केक. हे बघा मस्त झालं आहे. तर फ्रेंड्स आता मी हे चॉकलेट मेल्ट करून घेतलेलं आहे. आता ते आपण केकवर टाकायचं. फ्रेंड्स आता आपण हे टाकून ही पसरवायची. बघा फ्रेंड्स आता ही अशी क्रीम लावून द्यायची. काही साईडने पण लावून स्प्रेड करून घ्यायची.
फ्रेंड्स हे चॉकलेट लावलेलं आहे मी केकवर आणि आता हे जेम्स लावणार आहे. फ्रेंड्स असे लावून घेते. हे बघा तर फ्रेंड्स आता आपण कापूया. बघा माझा केक, चला कापूया. माझी फॅमिली कापणार होती मी. आता कापूया फ्रेंड्स माझा केक. बघा फ्रेंड्स आता आपण हे काढूया. अय्या आणि इथे दिले बघा. बघा फ्रेंड्स आता आम्ही खाऊन बघ. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ मध्ये नवीन असाल तर शेअर करा आणि खालची बेल आयकॉन दाबा आणि लाईक करा. बाय.